शाळां संदर्भात एक मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्यातल्या बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचे संकेत हे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले। ते जालन्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते। कोरोनामुळे राज्यातल्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत, मात्र ज्या ठिकाणी रुग्ण नाहीत तिथे 50% क्षमतेने शाळा पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी केली जाते आणि त्यामुळे 15 दिवसांचा आढावा घेऊन यावर पुनर्विचार करण्यात येईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील असं राजेश टोपे म्हणाले। पालक वर्गांचा दोन मत प्रवाह आहे की बाबा आम्हाला काही मुलांना पाठवा असं म्हणणारे पालक पण आहेत आणि काही मुलांची काळजीच्या दृष्टिकोनातून शाळा बंद ठेवावी असं म्हणणारे सुद्धा पालक आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं एकंदर हॉस्पिटलायझेशन कमी आहे, एकंदर मुलांचं बाधित होण्याचं प्रमाण कमी आहे। भरपूर चर्चा कॅबिनेटमध्ये सुद्धा झाली आणि या चर्चेच्या अंती एवढंच ठरलं की एक 8-10-15 दिवसाचा एक विंडो जो आता आपण बंद केलेला आहे तेवढा आपण विंडो ठेवूया, पुन्हा आपण त्याची पुनर्विचार करूया आणि नंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या विचारांच्या अंती आणि 15 दिवसाच्या नंतर होऊ घातलेली जी काही परिस्थिती आहे त्या अंती पुन्हा शाळा चालू ठेवायची बंद करायची या संदर्भातला योग्य तो निर्णय त्यावेळी पुन्हा एकदा विचारांती घेण्यात येईल।